आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी, जी मराठीची मालिका रात्रीचं खेळ चालेमध्ये शेवंत आता अण्णा विरोधात कट रचणार. आता ती अण्णाला मारून टाकण्याचा प्रयत्न करणार की स्वतः आत्महत्या करणार हे तर वेळ आल्यावर कळेलच. पण एकदा चोंगट्या शेवंताला म्हणाला होता की तुम्ही अण्णा नाईक नावाच्या सापळ्यात अडकला आहात, त्यातून तुम्ही मुक्त होणार नाही. तेव्हा शेवंता चोंगट्याला घरी बोलवते आणि एक अत्तराची बाटली त्याला दाखवते आणि म्हणते, तू म्हणाला होतास की या विळख्यातून मी बाहेर पडणार नाही, पण मला बरोबर माहिती आहे की यातून कसं बाहेर पडायचं. आता शेवंता काय करेल हे तर आम्ही तुम्हाला कळवूच, पण त्याआधी पाहूया या मालिकेच्या मागील भागात नेमकं काय झालं. वच्ची इंदूला सांगते की शेवंत आणि अण्णाचे संबंध आहेत, इंदू विश्वास ठेवत नाही. तेव्हा वच्ची शोभाला काय ते सांगायला सांगते. शोभा मात्र इथेही डाव पलटते आणि म्हणते, शेवंत आणि अण्णामध्ये असं काही नाही आहे, पाटणकर बाई खूप चांगल्या आहेत. वच्ची रागारागानं तिथून निघून जाते. इंदू रडत असते आणि दत्ताला सांगते की पाटणकर बाई खूप चांगल्या बाई आहेत, वच्चीनं त्यांच्यावर आरोप करायला नको होता. सरिताला मात्र सत्य माहिती आहे, तसं ती दत्तालाही सांगते, मात्र दत्ता तिला चूप करतो. दुसऱ्या दिवशी सरिता सकाळी सकाळी शेवंताच्या दारात जाते आणि तिला म्हणते, तुम्ही माझ्या सासूचा संसार मोडायला निघाला आहात. माझी सासू मनाने खूप चांगली आहे, पण तुम्ही अण्णा बरोबर संबंध ठेवून तिच्या आयुष्याची वाट लावली आहे. जर माझ्या सासूला काही झालं तर मी तुम्हाला माफ करणार नाही. शेवंता घाबरून जाते. पाटणकर घरात असतात. सरिता तिला नको नको ते बोलते आणि निघून जाते. मागे वळताच पाटणकर समोर उभे असतात. आता पाटणकरांना शेवंता आणि अण्णाच्या रिलेशनशिप बद्दल समजलं आहे का, आणि समजलं असेल तर ते कसे रिॲक्ट करतील हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. रात्रीचे खेळ चाले या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.